हॅलो फ्रेंड्स, एस डी फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर तुम्हा सर्वांना खूप प्रश्न पडायचे की मी मटेरियल कसं घेते किंवा कुठून घेते, किंवा कुठून घेते म्हणजे एक मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, मी तिथे गेले, मटेरियल माझं सगळं घेतलं आणि ते आता मी सगळं मला ठेवून द्यायचे. मी चेक केलं आणि तर आता म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. तर सगळा जो पसारा आहे तो माझ्या मागे तुम्ही बघत असालच. तर इथे बघा, तुमच्यासाठी मी सगळं तसंच ठेवलेलं आहे, चेक केलेलं आहे, बिल चेक केलं आहे आणि कसं कसं ते ठेवायचं आहे. परंतु आता मी तुमच्यासाठी त्याचा व्हिडिओ बनवते की मी कशा पद्धतीनं आणते. आणि जेव्हा आपण बल्कमध्ये उचलतो, जास्त मटेरियल घेतो, तेव्हा नक्कीच आपल्याला फायदा होतो आणि स्वस्तही पडतं जरा, कारण मी जास्तच उचलत असते मटेरियल, मला लागतं, मला तशा पद्धतीच्या ऑर्डरही असतात. तर बऱ्याच गोष्टी मला एका भरपूरच घ्याव्या लागतात, कारण रोजच्या जरी चार पाच ऑर्डर असतात, तर बेस बॉक्स झालं किंवा प्रीमिक्स झालं, क्रीम झालं, हे तर मी बल्कनी उचलते. आणि त्यानंतर हे असे जार जे झाले, हे बघा, हे असे 5 किलोचे जार, हे आहे चॉकलेट सिरपचं आणि त्याच्या मागे आहे पायनॅपलचं. शक्यतो तुम्ही आपल्या चॅनलवरती बघतच असाल, चॉकलेट आणि पायनॅपलच्या जास्त ऑर्डर्स असतात आणि मला खूप छान रिझल्ट आहे गुडरिच कंपनीचा. तर मी आता चला तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे आणि कशा कशा पद्धतीनं रेट पडतात हेही तुम्हाला थोडं थोडं सांगते. कारण कसं होतं, जेव्हा आपण बल्कने उचलतो तेव्हा जास्त रेट कमी होतात थोडेसे, पण जेव्हा तुम्ही एक वस्तू ती घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला ती त्या रेटमध्ये कोणी देणार नाही. आणि यामागे खूप सारं स्ट्रगलसुद्धा आहे, जाऊन शॉपिंग करावी लागते, कुठं काय स्वस्त मिळतं हेही आपल्याला बघून तिथून ते परचेस करावं लागतं. मी सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणावरून नाही घेत, कारण मला काही गोष्टी काही ठिकाणी स्वस्त वाटतात त्या तिथून मी उचलत असते. मग काही नारायणगाव असेल, आमच्या जवळच संगमनेर आहे तिथून असेल, किंवा असं अजून कुठून जिथून मला वाटेल तिथून मी घेत असते, आळेफाटा आहे. तर चला बघूयात काय काय आणलं आहे जास्त वेळ न लावता. तर इथे बघत असाल तर सगळं जे आहे तर ते मी असं आणलेलं आहे आणि त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते एक एक वस्तू. आता इथे जे आहे तर इथे बघा, हे आहेत बड्डेचे टॉपर्स, बड्डे आहे, ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे हे अशा पद्धतीचे आणलेत. आता हे साधारणतः 30 रुपयांना एक मला मिळालं, हे थोडं मला कॉस्टली गेलं परंतु ओके, कारण लागतात घरामध्ये. आणि हे जे आहेत तर हे छोटे जे आहेत तर हे बड्डेचे टॅग्स आहेत, हे बघू शकता तुम्ही. साधारणतः 100 टॅग्स यामध्ये असतात आणि थोडेसे याही पद्धतींचे आणलेले आहेत मी इथे बघा, या पद्धतीचे. तर हे दोन प्रकारचे मी आणलेले आहेत. साधारणतः हे आपण जेव्हा जास्त घेतो, एक जर का घ्यायला चाल तर तुम्हाला 1 ते 2 रुपयांना एक मिळतं, परंतु जेव्हा आपण हे बल्कने घेतो तेव्हा हे 60-70 अशा रुपयांना पडतं तुम्हाला. त्यानंतर आहेत डॉल्स, तर डॉल्ससुद्धा माझ्या सगळ्या संपल्या होत्या, तरी ह्या डॉल लागतात. कधी कधी कसं होतं, कस्टमर डॉल रिटर्न देत नाहीत आणि कधी कधी देतातही. तर ह्या डॉल मी आणलेल्या आहेत इथे बघा तुम्ही, ह्या डॉलही आहेत. साधारणतः 50 रुपयांना ही डॉल मिळते, काही ठिकाणी कमीही रेट असेल परंतु मला तर 50 रुपयांना आता मिळाली ही. त्यानंतर मी घेतलं होतं ब्लूबेरीचं क्रश, तर इथे बघा हे ब्लूबेरीचं क्रश जास्त ऑर्डर्स नसतात परंतु असल्या तर एखादं असू द्यावं, माझं संपलं होतं म्हणून. त्यानंतर आहे मँगो क्रश, आता मँगोच्या सुद्धा ऑर्डर कधी कधी येतात. त्यानंतर आहे कटिंग नाईफ, आता हे कटिंग नाईफ जे आहेत तर ते मी असं जास्त घेते, 100-200 पीस मी एकदाच उचलते, त्यामुळं साधारणतः मला ही 1 ते 1.5 रुपयांना बसते. आणि हे क्रशसुद्धा यावरती बॉटलवरती ज्या प्राईज आहेत त्यापेक्षा थोडेसे पर्सेंटेज कमी होतात. त्यानंतर आहे व्हाईट कंपाऊंड, तर व्हाईट कंपाऊंडसुद्धा 400 ग्रॅमचं आता झालेलं आहे 160 रुपयांना, इथे तुम्ही बघत असाल. तर हे सुद्धा थोडंसं जास्त बल्कमध्ये 3 पीस मी घेतलेले आहेत. व्हाईट कंपाऊंडचं जास्त काम नाही पडत, पण व्हाईट फॉरेस्टला वगैरे व्हॅनिलाला तर मी तेव्हा वापरते. आणि हे जे आहेत हे आहेत डार्क कंपाऊंड, तर डार्क कंपाऊंड मला जास्त लागतात, 6-7 पीस मी आणलेले आहेत. आणि इथे बघा ह्याची सुद्धा प्राईज 140 रुपयांना जे झालेलं आहे,
आणि 400 ग्रॅमचं आहे। तर हे सुद्धा एक समजा 140 जर असतील तर 120 रुपयांना वगैरे मला मिळतं, जास्त पर्सेंट नसतं त्यामध्ये कमी। त्यानंतर यावेळी मला ही चेरी त्यांनी दिलेली आहे, शक्यतो मी विकास ची चेरी वापरते, पण यावेळी मला ही चेरी आहे, 1 किलोचं पॅक आहे, ती बोलले आहेत चांगली आहे म्हणून। तर बघूयात आता यूज केल्याच्या नंतर कळेल। तर 3 किलो मी चेरीसुद्धा आणलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण शॉपिंग मटेरियलची केलेली आहे। त्यानंतर माझ्याकडे आहेत चोको चिप्स, तर चोको चिप्ससुद्धा मी 1 किलो जवळपास आणलेले आहेत, इथे बघा अशा पद्धतीचे, ते एका जारमध्ये भरून ठेवावे लागतात। त्यानंतर हे जे आहेत, तर हे आहेत वेफर बिस्किट, जे आपण केकवरती नाव टाकतो। तुमच्या खूप साऱ्या जणांच्या रिक्वेस्ट येतात की केकवरती तुम्ही नाव कशाने टाकता, तर इथे बघा हे आहे, हे तुम्हाला वेफर बिस्किट मिळून जाईल। साधारणतः हे 40 रुपयांना एक पॅक मिळतं, जास्त जर मी उचलले तर हे मला थोडंफार कमी रेटमध्ये जातं। तर हे मी आणलेलं आहे, मला लागतं जास्त म्हणून मी एक बल्कमध्येच मटेरियल उचलत असते, हे मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर हे जे बेस बॉक्स आहे, तर हे मोठे आहेत, अगदी 14x14, म्हणजे यावरती 2 किलोपर्यंत केक बसतो, 2 किलो ते 1.5 किलोचा केक। तर हे मी उचललेले आहेत, हे मला त्यांनी थोडेच त्यांच्याकडे नव्हते त्यामुळे थोडेच दिलेले आहेत। त्यानंतर आहेत हे जे आहेत, तर हे 8x8 म्हणजे 1/2 किलोचा बेस बॉक्स, एक 200 बेस बॉक्स मी आणलेले आहेत आणि या जार आहेत। त्यानंतर इथे आहे न्यूट्रल जेल, तर इथे बघा तुमच्या बऱ्याच जणांचे क्वेश्चन येतात की चॉकलेट जेल म्हणजे काय, तर हे जे आहे गुडरिचच आहे, इथे बघा, तर हे आहे गुडरिच कंपनीचं चॉकलेट फ्लेवरचं जेल, अगदी गनाशसारखं दिसतं, हे सेम गनाश म्हणून तुम्ही यूज केलं तरी सुद्धा चालेल, सेम न्यूट्रल जेलने करायचं, न्यूट्रल जेलसारखंच यूज करायचं। त्यानंतर आहे न्यूट्रल जेल, हे आहे ग्लेज जेल, प्लेन न्यूट्रल जेल आहे हे। त्यानंतर यावेळी मी व्हाईट जेलचा सुद्धा एक पॅक आणलेला आहे, तर इथे बघा हे यावरती लिहिलेलं असतं व्हाईट मार्बल जेल, जे आपण मार्बल इफेक्ट वगैरे करण्यासाठी वापरतो ते हे व्हाईट मार्बल जेल आहे, म्हणजे प्लेन न्यूट्रल जेल वेगळं, इथे बघा। त्यानंतर व्हाईट मार्बल म्हणजे हे व्हाईट, पूर्ण व्हाईट कलर असतो, आणि त्यानंतर हे आहे चॉकलेट जेल, हे बघा पूर्ण असं असतं हे। आणि यावेळी मी एक, शक्यतो मी हे घेत नाही असं, पण यावेळी मी आणलेला आहे पायनॅपलचा वेगळा आणलेला आहे, कारण कधी वेळ नसला तर येलो कलर त्यामध्ये मिक्स करा किंवा पाणी मिक्स करावे, पाणी तर मिक्स करावंच लागतं पण कलर मिक्स करायलासुद्धा वेळ नसतो, सो पायनॲपलचा ह्यावेळी मी आणलेला आहे। या पद्धतीचेच तुम्हाला स्ट्रॉबेरीचे सुद्धा अवेलेबल आहे, तर या पद्धतीचे सुद्धा तुम्ही जर का जास्त ऑर्डर्स असतात असतील बल्कमध्ये तर या अशा पद्धतीने उचलू शकता। तर आता याचे रेट जे आहेत, तर साधारणतः यावरती 500 रुपये MRP आहे, जो 2.5 किलोचा टीन येतो हा, यावरती 450 आहे, म्हणजे साधारणतः 400 पर्यंत आपल्याला बसेल। यावरती सुद्धा 575 MRP आहे, चॉकलेटचा असल्यामुळे थोडासा महाग आहे, आणि हा जो आहे हाही 500 रुपयांना आहे। तर साधारणतः थोडेफार जेव्हा आपण बल्कने मटेरियल उचलतं तर ऑफकोर्स आपल्याला कमी पडतं, परंतु तेच जर आपण एक एक ॲटम जर का घ्यायला गेलो तर आपल्याला तिथे जास्त कुणी देणार नाही जास्त डिस्काउंट, तर त्यासाठी एवढं असं मटेरियल बल्कने उचलावं लागतं। तर या अशा पद्धतीचं मटेरियल मी उचलत असते, आणि जर तुम्हालाही, आणि झालं प्रीमिक्सचं, तर प्रीमिक्सची गोष्ट राहिली आपली, तर प्रीमिक्स जे आहे हे बघा, हे जे प्रीमिक्स आहे तर हे मी व्हॅनिलाचं आणलेलं, व्हॅनिलाची चॉकलेट दोन्हीही आहे, हे बघा व्हॅनिलाचं आहे आणि इकडे आहे चॉकलेटचं। तर साधारणतः 20-20 किलो मी आणत असते, परंतु यावेळी त्यांच्याकडे सुद्धा स्टॉक थोडा कमी होता त्यामुळे मला थोडं कमी मिळाले, बट इट्स ओके। अशा पद्धतीने आपलं हे केकचं शॉपिंग होतं। तर आता ज्या कलर त्यानंतर इथे हे जे आहे, तर हे आहे रेड वेल्वेटचं प्रीमिक्स, त्यांनी मला याच पद्धतीने आज दिलेलं आहे, ॲक्च्युली गुडरिच कंपनीचंच येतं, पण यावेळी ते बोलले या अशा पॅकिंगमध्ये आहे, बट ओके। त्यानंतर मी काही जेल कलरसुद्धा आणलेले आहेत, आता पुढे ॲनिव्हर्सरी येतात त्यामुळे
आपल्याला हे जे जेल कलर्स आहेत तर हे सुद्धा लागतात. डार्क रेड कलर बनवायचा असेल तर त्यानंतर मी गोल्डन कलर सुद्धा आणलेला आहे आणि त्यानंतर आहे पर्पल कलर. हे माझे संपले होते तेच आणले, बाकी माझ्याकडे आहे शिल्लक. तर हा जो कलर आहे तर यावरती 200 रुपीज प्राईज आहे, परंतु 50-60-70 रुपयांना आपल्याला मिळून जातो. तेही आपण जास्त पीस घेतले तर, कमी एक एक पीस घेतला तर तुम्हाला ती 100-80 अशा रुपयांना पडते. तीही जर रिटेल शॉप असेल तर तुम्हाला थोडं कॉस्टलीच मिळेल आणि जेव्हा होलसेल असतं. परंतु तुम्हाला एक गोष्ट जर घ्यायची असेल तर होलसेलने कोणीच नेणार नाही, कारण शेवटी परचेसलाही खूप सारं प्रॉब्लेम असतो. जास्त गोष्टी परचेस केल्या जास्त प्रमाणात तरच त्या स्वस्त बसतात. तर अशा पद्धतीने आपली होती ही केक मटेरियलची शॉपिंग. तर हे असं मटेरियल मी शॉपिंग करून आणली होती आणि आता हे सगळं मला ठेवून द्यायचं आहे अगदी जिथल्या तिथे. त्यामुळे मी फक्त तुमच्याशी शेअर केलं आणि म्हटलं चला ह्यांना थोडंसं दाखवावं. कारण कसं होतं, बऱ्याच वेळा तुम्ही विचारत असता आणि मलाही ह्या असे व्हिडिओ करायचं म्हटलं तर सगळं बऱ्याच काम बाजूला ठेवून ते करावं लागतं. 2 केकच्या ऑर्डर्स आहेत, बेस झालेले आहेत, अजून क्रीम बीट करायची आहे तर तेही बनवायचे आहेत. परंतु हा व्हिडिओ मला शूट करणं खूप महत्त्वाचं वाटलं आणि मलाही सगळं सामान जिथल्या तिथे ठेवून द्यायचं आहे. आता ह्यातलं फक्त क्रीम जे आहे, क्रीमचेही 2 बॉक्स आणले, तेही फ्रीजरला ठेवले. तर रात्री खूप उशीर झाला, तुम्हाला मी सांगितलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये उशीर खूप झाला, त्यामुळे मला तिथं फारसं घेताना शूट करणं नाही झालं. आणि तर आणल्याच्या नंतर आता हे सगळं चेक झालं, बिल वगैरे चेक केलं, कारण ऑफकोर्स आपण येऊ इतकं सारं मटेरियल घेतो तेव्हा आपल्याला बिल किती काय रेटने वगैरे ते सगळं चेक करावं लागतं. तिथे खूप घाईही झाली, रात्री उशीरही झाला, अंधार पडला होता आम्हाला आणि म्हणून मग तुमच्याशी हे शेअर केलं. तर बऱ्याच जणांच्या रिकमेंट्स येतात की तुम्ही कशा पद्धतीने उचलता मटेरियल किंवा किती बल्कने उचलता, तर या अशा पद्धतीने मी घेत असते. एवढ्यात बरंच माझं असं संपलेलंच होतं मटेरियल, त्याच्यामुळे मी हे खूप सारं घेऊन आले आणि तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केला. तर फक्त ह्यामधली क्रीम आपल्याला फ्रीजरला ठेवायची असते, अन्यथा सगळं मटेरियल मी नॉर्मल टेम्परेचरला स्टोअर करत असते. तर हे मी तुम्हाला खूप वेळासुद्धा सांगितलं आहे आणि होप यू गाईज हा जो व्हिडिओ आहे तर हा तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल. कारण खूप साऱ्या गोष्टी आपण जेव्हा घेतो तर तेव्हा आपल्याला कसं प्रमाणात काय घ्यायचं हे सुचत नाही, परंतु हो, जेव्हा तुम्हाला जास्त ऑर्डर्स असतील तेव्हाच तुम्ही या बल्कमध्ये उचलू शकता, अन्यथा नाही घेऊ शकत आपण इतकं मटेरियल, कारण ही इन्व्हेस्टमेंटसुद्धा आपल्याला न परवडणारी असते. आता मला डेली ऑर्डर्स असतात म्हणून काही हरकत नाही. तर चला, व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरलाच असेल. जर थोडा जरी आवडला तर एक लाईक नक्की करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.